आम्ही समर्थ आहोत कचरा साफ करायला स्वच्छ करायला राजकारण आणि संघर्ष करायला हे तुम्ही सगळे डरपोक हा सध्याचं सरकार भाजपा आणि काय ते एकनाथ शिंदेचा गट आणि अजित पवारांचा गट हा या महाराष्ट्राच्या राजकारणातला गांडू बगीचा आहे नामदेव ढसाळांचं एक पुस्तक होतं कवितेचं गांडू बगीचा हे सगळे हा गांडू बगीचा आपल्याला महाराष्ट्रात दिसतो संजय राजाराम राऊत म्हणे या सरकारचे सगळे पक्ष गांडू बागेचे आहेत गांडूच्या बागेचे आहेत आता मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर गांडूचे किती झाडं लावली आहेत गांडूची किती फुलं येतात ह्याचा जरा हिशोब द्यायचा का आणि गांडूच्या बागेचे दोन माळी त्या दिवशी जे मुमरापर्यंत गेले आणि पळून गेले त्या माळ्यांना गांडूची उपमा द्यायची काय कुठली द्यायची हे आता महाराष्ट्राच्या जनतेलाच विचारायला लागेल स्वतःच्या नाड्या कुठे कुठे सुटतात हे संजय राजाराम राऊतच्या घरच्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे पण ती माहिती अगर बाहेर आली तर महाराष्ट्राची जनता ह्यांना रस्त्यावर फिरायला देणार नाही घरात घेणार नाही अशी अवस्था ह्यांची होईल